अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जामनेर तालुक्यातील कोविड सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड तसेच पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया यांनी देखील उपस्थित देत फळवाटप करून आमदार अजित पवार यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस आहे। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते जनता जनार्दन माय माऊली यांच्या सगळ्यांच्या वतीने अजितदादांसाठी हार्दिक अभिष्टचिंतन आम्ही करतो। आज कुठल्याही प्रकारचं हे वाढदिवस साजरे न करता अजितदादांनीच कार्यकर्त्यांना नेत्यांना सूचना दिल्या की माझा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने कोणीही मुंबईत येऊ नका, बारामतीला येऊ नका, मला भेटू नका, आणि त्यातून तालुक्याची मीटिंग झाली आणि त्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांमध्ये हे सगळं सांगितलं गेलं। मग कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, नेत्यांनी भावना व्यक्त केल्या की आपल्या तालुक्यातील जे कोविड सेंटर आहेत, ग्रामीण रुग्णालय आहे, PSC आहे, त्या ठिकाणी जाऊन सगळ्या रुग्णांना फळ वाटप करायची, त्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम आज करतो आहे। लवकरात लवकर करोना या राज्यातून गेला पाहिजे, देशातून गेला पाहिजे, जगातून गेला पाहिजे, आणि जे कोविड सेंटरला ॲडमिट आहेत ते लवकर बरे व्हावे अशी ईश्वरजांनी अतिथींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही प्रार्थना करतो। उपमुख्यमंत्री आमचे सद्दास्थान माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या जळगाव जिल्ह्यात कोरोना संदर्भात जे रुग्ण आहे त्यांना फळवाटप, कोविड सेंटर विलगीकरण, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, वृक्षारोपण, RO वॉटर असे विविध उपक्रम प्रत्येक तालुक्यात आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे। आज जामनेर तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी यांनी कोविड सेंटरला 3 ठिकाणी फळवाटप केलं, त्यांचे देखील मी आभार मानतो, अभिनंदन करतो। शेवटी कोरोना संदर्भात प्रत्येकाने अधिकाधिक काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे आणि माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांना देखील जळगाव जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून चांगलं अधिकाधिक समाजकार्य घडो एवढी मुक्ताईची प्रार्थना करतो। जे समाजकार्य करताना आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत घेत आहेत त्यांचा देखील मी अभिनंदन करतो, त्यांनी देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही त्यांना विनंती करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।